पश्चिम बंगालमधील 3 अवलिये पर्यावरण संरक्षणाचा वसा घेऊन थेट सायकल स्वारी करत राज्यात दाखल झाले आहेत. प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा हे तिघे सुमारे 11,500 किलोमीटरचं अंतर सायकलवरून पार करत वाटेत लागणाऱ्या ठिकठिकाणी जाऊन पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबाबत. हे आहेत पश्चिम बंगालचे रहिवासी प्रदीप विश्वास, संगीत विश्वास आणि अमित संगमा. वाढतं प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम हे पाहून त्याविरोधात काहीतरी करावं या विचारानं ते झपाटून उठले. निसर्गप्रेमाच्या ओढीनं त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठोस काहीतरी करण्याचा निश्चय केला. प्रदीप, त्यांच्या पत्नी संगीता आणि अमित यांनी सायकल रॅली काढून इंधनाची बचत करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत गावोगावी फिरण्याचा पर्याय निवडला. ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांना पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबतची जनजागृती, पाण्याचा वापर आदींबाबत जागृती करत आहेत. झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी प्रवास करत ते सुमारे 11,500 किलोमीटरचं अंतर पार करत आता महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण देश पालथा घालण्याचा त्यांचा मानस आहे. आमचा मेन मोटो है गो ग्रीन सेव अर्थ. एनवायरमेंट को क्यों जरूरी है, किस लिए जरूरी है, इसके बारे में हम स्कूल में जाके बच्चे लोगों को स्लाइड शो के माध्यम से जागरूक करते हैं कि एक अकेला आदमी क्या कर सकता है अगर चाहे तो. इसके लिए हम चाहते हैं कि पूरा भारत घूम के जितना भी स्कूल हमारे पास मिले उनको मोटिवेट करें. उनसे पूरा नहीं, पूरा शायद संजोग नहीं मिलेगा, लेकिन 2-4 बच्चे हर स्कूल से निकल आएंगे तो हमारा नेक्स्ट जनरेशन का जो पीढ़ी होगा तो कुछ अलग ही दुनिया देख पाएंगे. सायकल वरून प्रवास करताना वाटेत लागणाऱ्या अनेक शाळा, विद्यालय, कार्यालय अशा ठिकाणी आवर्जून थांबून ते पर्यावरण संरक्षणाचं काम करतात. विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबतचं मार्गदर्शन करतात. राज्यातही अंदाजे 2 महिन्यांचा प्रवास करत ते प्रबोधनाचं काम करणार आहेत. या प्रकारे आतापर्यंत त्यांनी 11 राज्यांचा प्रवास केला आहे. बच्चे को छोटा छोटा हॅबिट जो मतलब प्लास्टिक इधर उधर नहीं फेंकना चाहिए, छोटे छोटे जो दूरत है उसको आप साइकिल से तय कर सकते हो, खुद के सेहत के लिए भी और पर्यावरण के लिए भी. और पानी के लिए, बचाव के लिए हम बोलते हैं कि कोई जगह पानी बहुत नष्ट हो रहा है और किसी किसी जगह पानी नहीं मिल रहा है. किसी को बहुत ज़्यादा मिल रहा है, किसी को कुछ नहीं मिल रहा है. तो जिसको नहीं मिल रहा है उसको पता है उसका कीमत क्या है, लेकिन जिसको मिल रहा है उसको वो दूसरे की हालत के बारे में सोचना चाहिए, कैसा होता है उसका जिंदगी, वो स्लाइड शो के पिक्चर के माध्यम से दिखाते हैं. ज्या ठिकाणी ते पोहोचतात त्या ठिकाणची नैसर्गिक समस्या लक्षात घेत त्याबाबत नागरिकांना ते मार्गदर्शन करतात. LED प्रेझेंटेशनच्या मदतीनं ते नागरिकांना सजग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पूर्ण भारतामधील सर्व राज्य प्रवास करून सायकलवरून मुद्दामून प्रवास करून शाळेमध्ये जाऊन शाळेमधील मुलांना, विद्यार्थ्यांना, तिथल्या सर्व सहभागी शिक्षकांना याचे महत्त्व पटवून देत आहेत की एन्व्हायरमेंट सेव एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट वाचवणं आज किती गरजेचं आहे पुढील येणाऱ्या पिढींसाठी. आणि त्या हा प्रवास त्यांचा खूप प्रेरणादायी आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दलही ते प्रचार करत आहेत. याचा जास्तीत जास्त प्रचार होऊन सर्व समाजातील लोकांनी याचा बोध घ्यायला पाहिजे. प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा यांचा हा प्रयत्न म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीनं मोलाचा वाटा आहे. मात्र इतरांसाठी त्यांचा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर.